भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतेच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे या दोघांमध्ये राजकारण तापण्याची चिन्ह होती. मात्र शनिवारी एका लग्न समारंभात विखे थोरात एकमेका शेजारी बसलेले दिसल्याने चर्चेना उधाण आले आहे. संगमनेर मधील एका विवाह सोहळ्यात विखे थोरात चक्क एकमेकांच्या शेजारीच एका सोप्यावर बसले. तसेच ते एकमेकांची हसत खेळत चर्चाही करत होते. नुकतेच विखेंनी बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार होते असा खळबळजनक दावा केला होता. त्यामुळे त्यांच्या या भेटीने सर्वांच्या भोवया उंचावल्या होत्या. राजकारणात वैरी असणारे समोर आल्यानंतर मित्रत्वाच्या नात्याने भेटतात, यालाच अनुरूप असा प्रसंग पाहायला मिळाला. या दोघांमध्ये काही चर्चा झाली हे कळालं नसले तरी लोकांनी चर्चा करणं सुरू केले आहे.